एकीकडे शहरात 4-5 दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे, तर दुसरीकडे शहरातील जलवाहिन्यांना गळती लागून 1000 लिटर पाणी वाया जात आहे। अशा प्रकारे कुलकर्णी गल्ली कॉर्नरजवळ जलवाहिनीला गळती लागून दररोज 100 लिटर पाणी वाया जात आहे। गेल्या 8 महिन्यांपासून हीच स्थिती आहे, त्यामुळे नागरिकातून गळती थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरात पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाण्याचे संकट निर्माण झाले आहे, तरी जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीकडे मात्र पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे। सदर ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने परिसरात पाणी वाहत आहे, पाणी पुरवठा मंडळाने याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी अशी मागणी होत आहे। परिसरात पाणी वाहत असल्याने पाण्याचा अपव्यय होऊन ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा, बँकिंग, लाइफ इन्शुरन्स, रिअल इस्टेट, पॅन कार्ड ची सुविधा, शिक्षण, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जनरल इन्शुरन्स, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा। प्रधान कार्यालय 195/A नेस्को रॉयल गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831-240-7078। www.lokmanyasociety.org। टोल फ्री नंबर 1800-212-4050। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा।